मित्रांनो नमस्कार, एक्झाम स्टडी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय हे आपण एक प्रायमरी त्याचा ओव्हरव्ह्यू घेतला होता. आता मुळात आपला जो सिलेबसचा पार्ट आहे तो आहे भारतीय राज्यव्यवस्था. मग भारतीय राज्यव्यवस्था आपण शिकू शकू असं कोणतं पुस्तक आहे किंवा त्याचा सोर्स कुठे आहे, भारतीय राज्यव्यवस्था कशी असेल, तिथे जे लोकप्रतिनिधी आहेत ते कोण असतील, तिथे राज्य कशाप्रकारे चालेल, हे कुठे असेल, तर ते आहे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन नावाच्या लिखित दस्तऐवजमध्ये. त्यामुळे आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच भारतीय राज्यघटना हे पुस्तकाचं ओव्हरव्ह्यू घेणं आवश्यक आहे. म्हणजे त्या पुस्तकामध्येच आपल्याला भारतीय राज्यव्यवस्था समजू शकेल की भारतीय राज्यव्यवस्था कशी आहे. मागच्या पार्टमध्ये आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशनबद्दल थोडासा प्रायमरी ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. आता ह्या पार्टमध्ये एक सेलियंट फीचर, सेलियंट म्हणजे एक महत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये जी आहेत भारतीय राज्यघटनेची, ती आपण या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. तर मुळात ही जी राज्यघटना ही लिखित स्वरूपाची आहे असं आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलेलो होतो. त्यामुळे सर्वात पहिलं सेलियंट फीचर जे आहे ते आहे लेंदिएस्ट कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. जगभरातील जेवढ्या राज्यघटना आहेत, प्रत्येक देशाची एक राज्यघटना असते, त्या राज्यघटनेमध्ये त्या देशाच्या राज्यव्यवस्थेबद्दल अवलोकन केलेलं असतं किंवा सगळं लिखित स्वरूपामध्ये सांगितलेलं असतं. तर जगभरातील राज्यघटनेमधील ही सर्वात मोठी अशी राज्यघटना आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की ह्या राज्यघटनेमध्ये 395 कलमं आहेत. आता 395 कलमं कधीची? 1949 म्हणजे ज्यावेळेस राज्यघटना निर्माण केली गेली. कालांतरानं त्यात बदल होत गेले, नवनवीन गोष्टींची आवश्यकता भासली, त्यात अमेंडमेंट करण्याची आवश्यकता भासली, भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती केल्या गेल्या. आता एकूण जे आर्टिकल्स आहेत, जे अनुच्छेद आहेत, ते आता जवळपास 450 पुढे गेलेले आहेत. मात्र आपणही सध्या आपण सध्या 395 आर्टिकल्स आहेत असं आपण म्हणतो. त्याचं कारण असं की 395 जो आकडा आहे शेवटचा हा फायनल आहे. म्हणजे अमेंडमेंट जी केली गेली, समजा आर्टिकल 14 असेल तर 14A, 14B किंवा आर्टिकल 142A, 142B अशा प्रकारे आर्टिकल्स ॲड केली गेली. म्हणजे काय, तर टोटल आकडा जो आहे तो 450 पुढे गेलेला आहे, मात्र सध्या जे फायनल जो आकडा आहे, शेवटचा जो आकडा आहे, तो 395 हाच आपण दाखवतो. मग एवढे मोठे आर्टिकल्स असणारी दुसरी कोणती राज्यघटना जगभरात आहे का? तर असे कोणतीच नाही. साधारणतः 150, 108, 104 असे आर्टिकल्स जगभरामध्ये आहेत. पण त्याचं कारण का, लेंदियस कॉन्स्टिट्यूशन का केली? तर मुळात काय आहे की भारत हा अनेक स्थित्यंतरामधून आलेला देश आहे. अनेक परकीय राजवटींचं इथं आक्रमण झालं, त्यांनी त्यांची शासनव्यवस्था इथं राबवली. त्यानंतर आपल्यामध्ये डायव्हर्सिटी एवढी, म्हणजे दक्षिणेकडचा भाग पूर्ण भारताचा वेगळी संस्कृती असणारा, उत्तरेकडचा भाग पूर्ण वेगळा, ईशान्येकडचा भाग पूर्ण वेगळा, अशी विविध लोकसंस्कृती असणारा, विविध संस्कृती असणारा, या सर्व लोकांना एक शासनव्यवस्था उभी करून देणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. मात्र ते आपल्या घटनाकारांनी यशस्वीरित्या पेललं. मात्र ते पेलताना अनेक गोष्टी ह्या स्पष्ट लिखित स्वरूपात असणं आवश्यक होतं, त्यामुळे ही राज्यघटना सर्वात मोठी झाली, लेंदियस झाली. वरून आपले जो एरिया आहे, देशाचा जो एरिया आहे, लँड एरिया, तो अनेक त्याच्यामध्ये अनेक डायव्हर्सिटीज आहेत. त्या डायव्हर्सिटीजनुसार तसे नियम करणं भाग पडलं. म्हणजे शेड्यूल्ड एरिया असेल, एखादा आदिवासी भाग असेल, तर त्या संदर्भात तेथील शासनव्यवस्थेविषयी सुद्धा आपल्या राज्यघटनेमध्ये त्याचं ठळकपणे नमूद केलेलं आहे. त्याचप्रमाणे देशातील लोकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव असावी, त्यांच्या कर्तव्यांची जाणीव असावी, म्हणून तोसुद्धा भाग आपण राज्यघटनेमध्ये घेतला. किंबहुना बाकीच्या देशातील राज्यघटनेमध्ये असा फंडामेंटल राईट्स, ज्याला आपण मूलभूत अधिकार म्हणतो, नागरिकांचे मूलभूत अधिकार की जे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही शासनाला हिरावून घेता येणार नाही, त्यांचासुद्धा अंतर्भाव आपण आपल्या राज्यघटनेमध्ये केला. त्याचा परिणाम असा झाला की साहजिकच ही राज्यघटना जी आहे आपली जगभरातील लेंदियस्ट सर्वात मोठी अशी राज्यघटना झाली. अनेक टीकाकारांनी त्यावर टीका केल्या, मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अनेक देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून जर आम्ही त्यातून चांगलं उचललेलं असेल तर त्यात काहीही वावग नाही. अनेक देशांचा राज्यघटनेचा अभ्यास केल्यानंतर आंबेडकर आणि जे इतर ड्राफ्ट कमिटीमधले मेंबर होते त्यांनी एक यशस्वी अशी राज्यघटना आपल्या देशाला दिली. सो पहिलं फीचर आहे लेंदियस्ट कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. त्यानंतर दुसरं जे आहे फीचर, सोवरिन फीचर, ते आहे सॉव्हरेंटी रिसाइड्स इन द पीपल. थोडक्यात काय की आपली प्रियांबल जी आहे त्याच्यामध्ये सुरुवात अशी होते. प्रियांबल म्हणजे काय? प्रस्तावना. ज्याप्रमाणे कोणत्याही पुस्तकाला एक प्रस्तावना असे सुरुवातीला की लेखक अनेक जणांचे आभार मानतो,
किंवा त्या पुस्तकाच्या आनुषंगिक बाबी ज्या आहेत त्या सांगतो की या पुस्तकामध्ये असं असं दिलेलं आहे. तसंच प्रियांबल जे आहे ते राज्यघटनेची आपली प्रस्तावना आहे. त्या प्रियांबलमध्ये आहे की वी द पीपल ऑफ इंडिया सोलेमली हिअर बाय रिझॉल्व. तर म्हणजे काय की वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे भारतातील लोकांनी स्वतःहून ही राज्यघटना अंगीकारली. आणि त्याच्यामध्ये सार्वभौमता जी आहे म्हणजे सॉव्हरेंटी रिसाइड्स इन द पीपल म्हणजे काय की आपली जी सार्वभौमता आहे ती लोकांमध्ये हे केलेली आहे. लोकांमधून जी लोकप्रतिनिधी निवडून जातात संसदेमध्ये ती संसद सार्वभौम आहे. म्हणजे कोणत्याही इतर देशाचा त्यावर प्रभाव नाही. कोणताही इतर देश आपले अंतर्गत जे बाबी आहेत त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, ढवळाढवळ करू शकत नाही. त्यामुळे एक आपली राज्यघटना जी आहे सार्वभौम प्रकारची आहे आणि त्याची सार्वभौमता जी आहे लोकांमध्ये स्थापित झालेली आहे. सार्वभौमता म्हणजे काय की कोणीही एक्सटर्नल फॅक्टर आपल्या इंटरनल गोष्टीमध्ये हस्तक्षेप करणार नाही. आपले धोरणं आपले जे धोरणविषयक बाबी आहेत ते आपणच ठरवू अशा प्रकारे सॉव्हरेंटी ही आपली रिसाइड्स इन द पीपल. ठीक आहे. त्यानंतर पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. आता इथं आपलं खरी भारतीय राज्यव्यवस्था आता सुरू झाली. भारतीय राज्यव्यवस्था कशा प्रकारची आहे तर हे जे फीचर्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ह्या प्रत्येक एका शब्दाला तुम्ही त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. पार्लमेंटरी सिस्टीम, मग आपल्याकडे पार्लमेंटरी सिस्टीम आहे, आपण पार्लमेंटरी सिस्टीमचा अवलंब केला. मग इतर अशा कोणत्या अजून सिस्टीम्स आहेत तर प्रेसिडेन्शियल सिस्टीम, अध्यक्षीय लोकशाही. म्हणजे थोडक्यात काय, संसदीय लोकशाही. आपल्या भारतीय राज्यघटनाकारांनी संसदीय लोकशाहीचा अवलंब केला. पार्लमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट. मग पार्लमेंटरी सिस्टीम म्हणजे काय तर आपल्याकडे संसद आहे आणि संसद आपली सार्वभौम आहे. आपल्याकडे लोकसभा आणि राज्यसभा असे संसदेचे दोन सभागृह आहेत. जेव्हा संसद हा शब्द येतो पार्लमेंट त्याच्यामध्ये तीन बाबी येतात, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. मग संसदेचं काम काय असतं तर कायदे पास करणं, कायदे बनवणं. आपल्या देशभरामध्ये जो कायदा असेल तो लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये पास होऊन नंतर राष्ट्रपतीकडे जातो आणि नंतर तो कायदा अंमलात येतो. त्याला आपण म्हणतो आपल्याकडे म्हणजे पार्लमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट आहे. आता पार्लमेंटरी सिस्टीम आणि प्रेसिडेन्शियल सिस्टीम याच्यामधला फरक काय तर पार्लमेंटरी सिस्टीमचं असं आहे की याच्यामध्ये ते दोन सभागृह असतात किंवा एक सभागृह असतं आणि म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभा. आणि दर 5 वर्षांनी ह्या पार्लमेंटमध्ये जाण्यासाठी सदस्यांची किंवा लोकप्रतिनिधींची निवडणूक होते. आपण दर 5 वर्षांनी खासदार निवडून देतो, दर 5 वर्षांनी आपण आमदार निवडून देतो. म्हणजे आमदार म्हणजे कुठे की राज्यस्तरावर आपण विधानसभेमध्ये, आणि खासदार जे आहेत MPs मेंबर ऑफ पार्लमेंट ते देशस्तरावर. मग असे आपण ते लोकप्रतिनिधी निवडून देत असतो त्याला आपण म्हणायचं पार्लमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट, फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. मात्र प्रेसिडेन्शियल सिस्टीममध्ये दर 5 वर्षांनी ही अध्यक्षाची निवडणूक होत असते. अध्यक्षाची निवडणूक म्हणजे कशी की डायरेक्ट, आता आपण ठळक म्हणजे वैशिष्ट्य कोणतं किंवा ठळक उदाहरण जर कोणतं म्हणलं तर ते आहे अमेरिकेचं. अमेरिकेमध्ये डायरेक्ट हा अध्यक्ष निवडला जातो, तिथे अध्यक्षपदाचा चेहरा असतो. मात्र आपल्याकडे कधीही असा पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणजे इनफॉर्मली असतो, पण फॉर्मली कोणताही पक्ष असा डिक्लेअर करत नाही की हे आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. आतापर्यंत असं झालेलं नाही आहे. किंवा डिक्लेअर जरी झालं तरीही त्यावर असं बंधन नाही की ह्याच माणसाला आपण पंतप्रधान करायला हवं. थोडक्यात काय की आपण त्या संसदेतले मेंबर निवडून देतो आणि त्या संसदेतले मेंबर मग पुढे त्यांचा नेता निवडतात किंवा आपलं पंतप्रधान निवडतात. मात्र प्रेसिडेन्शियल सिस्टीममध्ये म्हणजे अध्यक्षीय लोकशाहीमध्ये डायरेक्ट त्या अध्यक्षपदाचा चेहरा हा निवडणुकीमध्ये असतो आणि त्याला अध्यक्ष म्हणून डायरेक्ट लोक वोटिंग करतात. ठीक आहे. हे झालं पार्लमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट, पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. त्यानंतर युनिक ब्लेंड ऑफ रिजिडिटी अँड फ्लेक्झिबिलिटी. ज्यावेळी घटना अंमलात आली त्यावेळी राजकीय परिस्थिती, एकूण सामाजिक परिस्थिती, आंतरराष्ट्रीय जे संबंध आहेत ते, ह्या सर्व गोष्टींचा विचार करता आपल्या घटनाकारांनी ती घटना बनवली. मात्र कालांतराने आपली राजकीय परिस्थिती बदलली, आपली आर्थिक परिस्थिती बदलली, आंतरराष्ट्रीय जे स्तरावरच्या घडामोडी आहेत त्या अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे आपल्या राज्यघटनेला बदल करणं किंवा कोणत्याही राज्यघटनेला बदल करणं हे अनिवार्य असतं. कालाच्या ओघामध्ये एखादी गोष्ट जर रिजिड राहत असेल, ताठर राहत असेल, तर ती गोष्ट फार काळ टिकत नाही. त्यामुळं कालांतराने आपल्यामध्ये म्हणण्यापेक्षा त्या गोष्टीमध्ये बदल करणं हे अनिवार्य असतं. म्हणूनच कोणतीही राज्यघटना ही रिजिड असू शकत नाही किंवा अशीही नाही की बाबा कधीही त्याला फ्लेक्झिबल म्हणजे कधीही त्यामध्ये बदल करता येईल अशीही ती नको. कारण एखादा
सर्व सत्ताधीश सत्ता म्हणजे सत्ताधीश जर कोणी आला की ज्याच्या हाती भरपूर पॉवर आहे, पार्लमेंटमध्ये त्याचं बहुमत आहे, तर असा सत्ताधीश त्याला सहजासहजी बदलू शकेल अशीही ती नको. म्हणून आपल्याकडे जी राज्यघटना जी आहे, आपली राज्यघटना जी आहे ती युनिक ब्लेंड ऑफ रिजिडिटी अँड फ्लेक्झिबिलिटी, म्हणजे आपली घटना एवढीही ताठर नाही की त्याच्यामध्ये कोणी बदलच करू शकणार नाही आणि एवढीही फ्लेक्झिबल नाही की त्यामध्ये कोणीही उठसूट बदल करू शकेल. म्हणजे कुठेतरी एक त्याच्यामध्ये संतुलन आपण साधलेलं आहे. मग हे सर्व घटना दुरुस्तीची प्रक्रिया कुठे दिलेली आहे, तर आपल्याच राज्यघटनेमध्ये अनुच्छेद 368 म्हणजे आर्टिकल 368 या कलमामध्ये आपली घटना कशी दुरुस्त करता येईल, त्यामध्ये ज्या बाबी आहेत त्याच्यामध्ये कसा अमेंडमेंट करता येईल याबाबत स्पष्टपणे तरतूद केलेली आहे. तर आपली जी घटना आहे ती सर्वसाधारण बहुमताने बदलता येत नाही. सर्वसाधारण बहुमत म्हणजे कसं की एकूण ज्या सभागृहातले जे सदस्य आहेत त्यांच्या सदस्यांच्या 50% अशा बहुमताने ते बदलता येत नाही, तर विशेष बहुमताने स्पेशल मेजॉरिटी म्हणजे काय की 2/3 ऑफ द प्रेझेंट अँड वोटिंग म्हणजे एकूण उपस्थित असणारे आणि मत देणारे 2/3 एवढे मेंबर आणि एकूण सदस्य संख्येच्या 50% अशा विशेष बहुमतानं आपली राज्यघटना दुरुस्त करता येते. तसेच अशा काही बाबी आहेत ज्या बाबींना दुरुस्त करण्यासाठी ही अट तर आपल्याला पूर्ण करावीच लागते. कोणती? विशेष बहुमताची, म्हणजे एकूण सदस्य संख्येच्या 50% आणि 2/3 ऑफ द प्रेझेंट अँड वोटिंग. ह्या दोन गोष्टी आपल्याला आता ह्या दोन गोष्टी कशा आहेत बघा. 2/3 ऑफ द प्रेझेंट अँड वोटिंग असं समजा आता आपल्या लोकसभेमध्ये साधारण 550 आसपास मेंबर आहेत. आता आपण जर फक्त एकच कंडिशन लावली 2/3 ऑफ द प्रेझेंट अँड वोटिंग म्हणजे काय, उपस्थित आणि मतदान करणाऱ्या एकूण सदस्य संख्येच्या 50%. मग असं समजू की 100 सदस्य आज उपस्थित आहेत आणि 100 मग 2/3 ऑफ द प्रेझेंट अँड वोटिंग 100 असं समजू की 100 मतदान करणार आहे. मग 100 2/3 म्हणजे केवळ 66 लोकांनी राज्यघटना दुरुस्त करता येईल का, तर नाही, असं करता येणार नाही. त्याचं कारण असं की 50% ऑफ द टोटल मेंबर ऑफ द दॅट हाऊस ही सुद्धा आपलं कंडिशन आहे. म्हणजे काय की 550 जे आहे त्याचा 50% हा आकडा पूर्ण व्हायलाच हवा आणि त्याचप्रमाणे त्या प्रेझेंट अँड वोटिंग जेवढे मतदान करत आहेत आणि उपस्थित आहेत त्यांच्या 2/3 हा एकूण आकडा, ह्या दोन्ही बाबी जेव्हा समाधान समाधान होतं त्यावेळेस आपली राज्यघटना दुरुस्त होते. ही पहिली बाब झाली. आणि दुसरी बाब, अशा काही बाबी आहेत की ज्या त्या दुरुस्त करण्यासाठी ही अट तर पूर्ण करावीच लागेल जे मी आत्ता सांगितली, त्याचप्रमाणे एकूण जे आपली राज्य आहेत त्या राज्यांचेसुद्धा 50% राज्याने त्याला सहमती द्यायला हवी. कारण याचं कारण असं की आपली राज्यघटना ही फेडरल आहे, म्हणजे काय संघराज्य पद्धतीची आहे. पुढे आपण ते बघणार आहोत संघराज्य म्हणजे काय. तर संघराज्य पद्धतीची ही राज्यघटना असल्यामुळं काही बाबी ज्या आहेत ज्या फेडरल पॉलिसीज राबवतात किंवा संघराज्य पद्धत राबवतात त्या पॉलिसीमध्ये काही बदल करायचा असेल तर त्याला 50% राज्यांची परवानगी लागेल. थोडक्यात काय, तर आपली राज्यघटना एवढंच लक्षात ठेवायचं की ती अति फ्लेक्झिबलही नाही आणि अति रिजिडही नाही, म्हणजे ताठरही नाही आणि अति लवचिकही नाही. ओके, त्यानंतर बघूया पुढचं जे फीचर आहे राज्यघटनेचं, फंडामेंटल राईट्स. फीचर म्हणण्यापेक्षा तुम्हाला मी आधीही सांगितलं की जगभरातील कोणत्याही राज्यघटनेमध्ये नागरिकांचे मूलभूत अधिकार याला राज्यघटनेमध्ये स्थान दिलेलं नाही. ते वेगवेगळ्या कन्व्हेन्शनमध्ये की ठरावाद्वारे ते आहेत, म्हणजे फंडामेंटल राईट्स आहेत, मात्र राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या अधिकारांना स्थान मिळणं ही मोठी गोष्ट आहे. राज्यघटनेच्या भाग 3 याची प्रयोजन केलेलं आहे आणि एकूण त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्सचा अंतर्भाव केलेला आहे. फंडामेंटल राईट्स का, की नागरिक जे आहेत देशातील नागरिक त्यांच्या अधिकारांविषयी जागृत राहावेत, त्याचप्रमाणे कोणतीही शासन व्यवस्था या अधिकारांना हिरावून घेऊ शकणार नाही अशी व्यवस्थासुद्धा निर्माण केलेली आहे. म्हणजे काय, तर समजा आता आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार आहे किंवा बोलण्याचा अधिकार आहे, या बोलण्याच्या अधिकारावर जर कोणती शासन व्यवस्था मर्यादा आणत असेल, त्याच्यावर बंधनं घालत असेल, तर नागरिकांना डायरेक्ट देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेकडे न्याय मागण्याचा अधिकार आहे. म्हणजे काय, तर आपण डायरेक्ट आर्टिकल 226 अन्वये हायकोर्टामध्ये आणि आर्टिकल 32 अन्वये सुप्रीम कोर्टामध्ये डायरेक्ट आपण दाद मागू शकतो की माझा हा फंडामेंटल राईट हा व्हायोलेट झाला किंवा आमक्या सत्ताधीशाने माझा हा फंडामेंटल राईट व्हायोलेट केला. त्यामुळे राज्यघटनेचं साहजिकच एक सेलियंट फीचर बनतं की नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना त्यांनी राज्यघटनेमध्ये स्थान देऊन त्याच्याबद्दल उपाययोजना करणारासुद्धा जो घटक आहे त्यालासुद्धा फंडामेंटल राईट केलेला आहे. म्हणजे हा सुद्धा आपला मूलभूत अधिकार आहे की आपला मूलभूत अधिकार व्हायोलेट झाल्यानंतर त्याला
न्यायिक प्रयोजन देणं किंवा त्याला न्यायिक उपलब्धता देणं हासुद्धा आपला मूलभूत अधिकार आहे. कलम 32 आणि कलम 226. कलम 32 अन्वये सुप्रीम कोर्टमध्ये जाता येतं, कलम 226 अन्वये हायकोर्टामध्ये जाता येतं. फंडामेंटल राईट्स हे आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहोत. सध्या आपण फक्त सेलियंट फीचर बघतो, ठळक वैशिष्ट्य कोणती आहेत राज्यघटनेची. आपण फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी हे सर्व घटक वेगळे लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. त्यानंतर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी. आता ज्या ज्या वेळी राज्यघटनेमध्ये स्टेट हा शब्द येईल, स्टेट आपण जेव्हा स्टेट हा शब्द उच्चारतो त्यावेळी राज्य म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार असं आपण त्याला उच्चारतो. मात्र ज्या ज्यावेळी राज्यघटनेमध्ये स्टेट हा शब्द वापरलेला आहे त्यावेळी स्टेट म्हणजे शासन व्यवस्था असा आपण त्याचा अर्थ घ्यायचा. मग आता हे काय सांगतं की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी म्हणजे काय, की शासनाचे जे धोरणं आहेत त्याला मार्गदर्शक तत्व, मग शासनानं कशाप्रकारे धोरणं राबवायला हवीत याचं मार्गदर्शन करणारे प्रिन्सिपल्स तत्व या राज्यघटनेमध्ये आपल्या दिलेली आहेत. म्हणजे काय, तर कोणतीही शासनव्यवस्था जरी सत्तेवर आली तरी त्यांना या पद्धतीनं जावं लागेल. आता एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्या, फंडामेंटल राईट्स जे आहेत याला कोणत्याही शासनव्यवस्थेला त्याला व्हायोलेट करता येत नाही, त्याला मोडता येत नाही. मात्र डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल जे आहेत हे फक्त गायडिंग स्वरूपामध्ये आहेत, म्हणजे एक मॅन्युअल टाईप आहे की अशा अशा पद्धतीनं राज्य चालवायला हवं. याचं कारण असं की भारतानं जेव्हा स्वातंत्र्य मिळवलं आणि आपल्या घटनाकारांनी घटना निर्माण केली त्यावेळेस एक कल्याणकारी राज्य बनवण्याचं त्यांचं उद्दिष्ट होतं, म्हणजे काय, वेलफेअर स्टेट. मग ते वेलफेअर स्टेट निर्माण करण्यासाठी कोणकोणत्या बाबी शासनाला राबवायला हव्या, म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे म्हणजे सर्व धर्मियांना एक समान कायदा असेल असं असेल, किंवा सर्व जे आपल्या देशामध्ये जे पिछडा वर्ग आहे किंवा जे बॅकवर्ड क्लास आहे त्यांच्यासाठी विशेष योजना करणं, अशा प्रकारचे अनेक डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स त्याच्यामध्ये आपण सांगितलेले आहेत. पार्ट 4 हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत. आपण डिटेलमध्ये त्यांनासुद्धा आपण बघणार आहोत. सध्या फक्त एक सिलेंट फीचर म्हणून हे लक्षात घ्यायचं की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्ससुद्धा आपल्या राज्यघटनेमध्ये सांगितलेले आहेत. त्यानंतर आता सर्वप्रथम फेडरल या शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. फेडरल म्हणजे काय, याला मराठीमध्ये शब्द आहे संघराज्य. संघराज्य म्हणजे काय, की असा एक भूप्रदेश की ज्याची जी सर्वोच्च शक्ती आहे, सर्वोच्च जे शासन आहे ते अनेक छोट्या छोट्या राज्यांवर नियंत्रण करतं. मग थोडक्यात कसं की आपल्याकडे केंद्र शासन आहे आणि अनेक राज्य आहेत, सर्वोच्च स्तरावर केंद्र शासन आहे आणि नंतर अनेक राज्य ज्यांच्यामध्ये समन्वय साधून, किंवा आपण जेव्हा आपल्याकडे काय प्राईम मिनिस्टर सुप्रीम आहे, चीफ मिनिस्टर हायरकीमध्ये त्याच्या खाली आहे, जे आपण प्रोटोकॉल म्हणतो त्यामध्ये चीफ मिनिस्टर खाली आहे. मात्र फेडरलचा अर्थ काय होतो, फेडरलचा जर एकदम खराखुरा अर्थ जर घेतला तर जी छोटी छोटी राज्यं आहेत ती स्वायत्त असतात. म्हणजे काय, तर अनेक छोटी छोटी राज्यं मिळून त्यांच्यामध्ये समन्वयासाठी एक सुप्रीम सत्ता निर्माण करतं, जसं अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेमधलं जे फेडरलिझम आहे दॅट इज द कन्व्हेन्शन बिटवीन ऑल द स्टेट, म्हणजे अनेक राज्य एकत्र आली आणि त्यांनी त्यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित राहावी, त्यांच्यामधील व्यवहार सुरळीत व्हावेत म्हणून एक सत्ता निर्माण केली, ते झालं केंद्र शासन. याचा खरा अर्थ झाला, हे झालं फेडरल, हे प्युअर फेडरल. मात्र आपल्याकडे क्वाझी फेडरल, क्वाझी शब्द म्हणजे काय, अर्ध, म्हणजे क्वाझी ज्युडिशियल म्हणजे अर्धन्यायिक, क्वाझी फेडरल म्हणजे अर्धसंघराज्य पद्धती. मग क्वाझी का बरं, तर आपल्याकडे फेडरलिझमचे हे आहेत, फेडरलिझमचे काय म्हणू आपण त्याला, गुणवैशिष्ट्ये आहेत, म्हणजे संघराज्य पद्धतीची गुणवैशिष्ट्ये भारतीय राज्यघटनेमध्ये आहेत. मात्र प्युअर फेडरलिझम जे आहे ते आपलं नाही. म्हणजे काय, की काही आपल्याकडे फेडरलच्या ऑपोजिट आहे युनिटरी, म्हणजे काही जे आपली गुणवैशिष्ट्ये आहेत ती युनिटरी म्हणजे एकात्म राज्यपद्धतीशी साधर्म्य साधते, तर काही आपले गुणवैशिष्ट्ये जे आहेत ते संघराज्य पद्धतीशी साधर्म्य साधते. म्हणजे काय, तर आपल्याकडे क्वाझी फेडरल, फेडरल जी राज्यपद्धती आहे, संघराज्य राज्यपद्धती जी आहे त्याच्यामध्ये वैशिष्ट्ये अशी असतात की त्याच्यामध्ये संसदेमध्ये बायकॅमरलिझम असतं. बायकॅमरलिझम म्हणजे काय, की द्विगृही पद्धत, म्हणजे दोन सभागृह असणं. आपल्याकडे आहे लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभामध्ये लोकांमधून प्रत्यक्ष निवडून गेलेले प्रतिनिधी आणि राज्यसभेमध्ये राज्यांचे प्रतिनिधी, राज्यांना एक ठराविक कोटा दिलेला आहे आणि त्या कोट्यामधून त्या राज्यातून तिथे प्रतिनिधी जातात. म्हणजे हे झालं संघराज्य पद्धतीचं वैशिष्ट्य, आपल्याकडे ते आहे बरोबर. त्यानंतर लिखित राज्यघटना म्हणजे काय, की केंद्र आणि राज्य यांच्यामधील संबंधांचं
सुस्पष्ट विवरण असावं म्हणून ती राज्यघटना लिखित असते. क्वाझी फेडरल आपण काय म्हणायचं तर अर्धन्यायिक किंवा सॉरी अर्धसंघराज्य पद्धतीची, कारण की आपल्याकडे सुस्पष्ट संघराज्य पद्धतीची गुणवैशिष्ट्ये आढळत नाहीत, तर काही प्रमाणात ती फेडरल आहेत आणि काही प्रमाणात युनिटरी आहेत. त्याचं कारण असं की भारतीय राज्य ही एकमेकामध्ये ठराव करून त्यांनी केंद्रशासन बनवलेलं नाही आहे. दॅट इज अ रिझल्ट ऑफ द म्हणजे केंद्र शासनानं सोय म्हणून त्याच्यामध्ये प्रशासनामध्ये सोय असावी म्हणून अनेक राज्यांची निर्मिती झालेली आहे. आपल्याकडे 1956 स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट आहे, त्यानुसार अनेक राज्यांची निर्मिती करण्यात आली आणि टप्प्याटप्प्यानं झाली, म्हणजे काय प्रशासनाचा सोयीचा भाग म्हणून या राज्यांची निर्मिती केली गेली. मात्र जे प्युअर फेडरलिझम जे असतं, जे मूळ संघराज्य पद्धत जी असते जशी अमेरिकेमध्ये आहे, त्यामध्ये मात्र अनेक राज्य एकत्र येऊन ठराव करून संघराज्य बनवत असतात, त्यामुळे आपण म्हणायचं की क्वाझी फेडरल आहे. त्यानंतर पुढचं सेलेंट फीचर आहे अडल्ट सफरेज. अडल्ट सफरेज म्हणजे काय? तर त्याला फ्रँचाईज, अडल्ट फ्रँचाईज असंही म्हणतो आपण त्याला. तर भारतामधील 18 वर्षापुढील सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे, त्याला म्हणायचं अडल्ट सफरेज. मग ते सेलेंट फीचर का आहे राज्यघटनेचं? तर याचं कारण असं की घटनाकारांनी हा खूप मोठा निर्णय घेतला की राज्यघटनेतील किंवा राज्यघटनेमध्ये अडल्ट सफरेज इन्क्लूड करणं. म्हणजे थोडक्यात काय की कोणत्याही नागरिकाला त्याचा जात, वंश, धर्म इत्यादी गोष्टीवरून भेदभाव न करता, संपत्ती या गोष्टीवरून भेदभाव न करता मतदानाचा अधिकार देण्यात आला. आता हा शब्द थोडासा वेगळा आहे, अनेक जणांना माहिती नसतो, तर अडल्ट सफरेजचा अर्थ आहे की सर्वांना मतदानाचा अधिकार, सार्वत्रिक मताधिकार असा त्याचा मराठी शब्दप्रयोग आहे. मग सार्वत्रिक मताधिकार मग याच्यामध्ये न वलते काय असं आपल्याला वाटू शकतं? तर तसं नाही. स्वातंत्र्य मिळवण्याच्या अगोदर आपल्याला ठराविक लोकांनाच मतदानाचा अधिकार होता, त्याची सांपत्तिक परिस्थिती बघून, किंवा अनेक वर्ष स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार दिलेला नव्हता. हे केवळ आपल्याकडेच नाही तर अनेक विकसित देशांमध्ये, म्हणजे इंग्लंडमध्ये सुद्धा 1928 स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. मात्र आपल्याकडे मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच, म्हणजे राज्यघटना जेव्हापासून अंमलात आली तेव्हापासूनच स्त्रियांना, सर्व समाज घटकांना याचे जात, वंश इत्यादीवरून भेदभाव न करता सर्वांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. मतदानाचा वयाची जी वयमर्यादा जी आहे त्याची अट होती 21 वर्ष. ती 1988 61व्या घटनादुरुस्तीन्वये राजीव गांधींनी त्याचं वयोमर्यादा जी आहे ती 18 वर्षापर्यंत आली. म्हणजे 18 वर्षापुढील जेवढे संज्ञान आहेत त्यांना कोणताही भेदभाव न करता मतदानाचा अधिकार दिला गेला. ही खूप मोठी गोष्ट होती, कारण की लोकांची गरिबी, त्यांचं निरक्षरता, म्हणजे साक्षरतेचं प्रमाण खूप कमी होतं, तरीसुद्धा हा निर्णय घेण्यात आला आणि सर्वांना इक्वली ट्रीट केलं गेलं. पुढचं इंडिपेंडंट ऑफ द ज्युडिशियरी म्हणजे काय? आपल्याकडे जी न्यायव्यवस्था आहे, आता हळूहळू तुमच्या लक्षात आलं असेल की एकूण राज्यव्यवस्थेचे अंग कोणती असतात. नंबर एक असते पार्लमेंट. पार्लमेंट म्हणजे काय? लेजिस्लेचर, जिथे कायदे बनवले जातात. नंबर दोन असतं एक्झिक्युटिव्ह. एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय की जे सत्ताधीश असतात त्यांच्यामध्ये जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर असतं, त्यांचा पंतप्रधान हा अध्यक्ष असतो, त्याला आपण थोडक्यात एक्झिक्युटिव्ह म्हणून लक्षात ठेवूया, की जे कायद्यांची अंमलबजावणी करतात. कायदे बनवणारी बॉडी जी आहे ती लेजिस्लेचर म्हणजे पार्लमेंट. कायदे अंमलात आणणारी किंवा निर्णय घेणारी, धोरणविषयक बाबी निर्माण करणारी जी एजन्सी आहे त्याला आपण एक्झिक्युटिव्ह म्हणूया. आणि तिसरं जे आहे ते आहे ज्युडिशियरी. म्हणजे हे तीन, ज्युडिशियरी जी आहे हे दोघांच्या आर्बिट्ररी ॲक्शन्सवर कंट्रोल करते. आता ज्युडिशियरीचं महत्त्व असं आहे की ही लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह यांनी कोणताही असा निर्णय जर घेतला की जो लोकहिताच्या विरोधात असेल किंवा फंडामेंटल राईट व्हायोलेट करणारा असेल, त्यावेळीस ज्युडिशियरी इंटरव्हिअर करून त्यांचा कायदा हा रद्दबातल ठरवते. आपल्याकडे इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी म्हणजे ज्युडिशियरी न्यायव्यवस्था जी आहे ती स्वतंत्र आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जो कंट्रोल जो आहे लेजिस्लेचरचा आणि एक्झिक्युटिव्हचा न्यायव्यवस्थेवर नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर न्यायव्यवस्था निष्पक्षपणे त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकते आणि आर्बिट्ररी ॲक्शन किंवा आर्बिट्ररी कायदे बनवण्यापासून त्यांना रोखू शकते. आता त्याच्यामध्ये अजून एक उल्लेख करता येईल ज्यात इथे लिहिलेलं नाही आहे, तर इंटिग्रल म्हणजे इंटिग्रिटी ऑफ ज्युडिशियरी, म्हणजे जी आपली न्यायव्यवस्था जी आहे ती इंटिग्रल स्वरूपाची आहे. थोडक्यात काय, तर देश पातळीवर सर्वोच्च न्यायालय, त्यानंतर प्रत्येक राज्याच्या मुख्यालयामध्ये हायकोर्ट उच्च न्यायालय, आणि त्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये त्या हायकोर्टच्या खाली एक हायरार्की तयार केलेली गेलेली आहे. आणि ही जी न्यायव्यवस्था आहे ती केंद्रीय कायदे म्हणजे संसदेमध्ये बनवलेले कायदे आणि स्टेट लॉज म्हणजे राज्याच्या विधानसभेमध्ये बनलेले कायदे, हे दोन्ही प्रकारच्या कायद्यांचं अंमलबजावणी किंवा त्याचं यूज या न्यायव्यवस्थेमध्ये होत असतो. मात्र अमेरिकेसारख्या फेडरल जी
कंट्री आहे, जी संघराज्य जे देश आहेत त्याच्यामध्ये मात्र फेडरल कोर्ट्स जे आहेत ते फेडरल लॉज इम्प्लिमेंट करतात आणि स्टेट कोर्ट्स जे आहेत ते केवळ राज्यांचे कायदे इम्प्लिमेंट करतात. त्यामुळे अमेरिकेमध्ये आपल्याकडे जसं कोणत्याही हायकोर्टामध्ये केंद्राचा कायदा चालेल त्याप्रमाणे तसं मात्र अमेरिकेत नाही, तेथील स्टेट कोर्टामध्ये केवळ राज्याचा कायदा चालतो. त्यामुळे आपल्याकडे इंडिपेंडन्स ऑफ द ज्युडिशियरी ही एक फीचर आहे, सिलेंट फीचर आहे. त्याचप्रमाणे इंटिग्रिटी ऑफ द ज्युडिशियरी, एकात्म न्यायव्यवस्था, हे सुद्धा आपल्याकडे त्याचं राज्यघटनेचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यानंतर ज्युडिशियल रिव्ह्यू, थोडक्यात तेच की लेजिस्लेचर किंवा एक्झिक्युटिव्हनं म्हणजे न्याय कायदे बनवणाऱ्या एजन्सीनं किंवा कायदे इम्प्लिमेंट करणाऱ्या एजन्सीनं असा जर कोणता कायदा बनवला असेल किंवा अशा प्रकारे कोणत्या कायद्याची अंमलबजावणी केली असेल की ज्यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं हनन झालं किंवा जिथे नैसर्गिक न्यायाचं पालन झालं नाही असा कायदा रद्दबदल करण्याचा अधिकार हा न्यायव्यवस्थेला असतो, त्यालाच आपण ज्युडिशियल रिव्ह्यू असं आपण म्हणू शकतो. हे एक सिलेंट फीचर आपल्या राज्यघटनेचं आहे. त्यानंतर फंडामेंटल ड्युटीज, आता मूळ राज्यघटनेमध्ये फंडामेंटल ड्युटीचा समावेश नव्हता. 1976 42 घटनादुरुस्तीनुसार स्वर्णसिंग कमिटीच्या शिफारसीनुसार इंदिरा गांधींच्या कालावधीमध्ये फंडामेंटल ड्युटीचा अंतर्भाव करण्यात आला. ह्या जेव्हा ड्युटीज इम्प्लिमेंट केल्या त्यावेळेस देशामध्ये आणीबाणी लागू होती आणि 10 ड्युटीज त्या वेळेस इम्प्लिमेंट केल्या गेल्या, राज्यघटनेमध्ये इन्सर्ट केल्या गेल्या. म्हणजे कधी 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट 42 घटनादुरुस्ती केली गेली आणि त्यानुसार 10 मूलभूत कर्तव्य हे राज्यघटनेमध्ये इम्प्लिमेंट केले गेले. आपण हे नंतर सेपरेट सर्व डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर रिपब्लिक, आता प्रियम्बल बघताना आपल्याला याचा जास्त संबंध येईल. रिपब्लिक म्हणजे काय की आपला जो देशाचा हेड आहे, हेड कोण आहे तर प्रेसिडेंट, नॉमिनल हेड आहे, पण तो जो हेड आहे तो वंश परंपरेने सत्तेवर येत नसतो तर आपण त्यासाठी इलेक्शन कंडक्ट करत असतो, दॅट इज इनडायरेक्ट इलेक्शन, पण वंश परंपरेने सत्तेवर येणार नाही. आता ब्रिटिश राज्यव्यवस्था आणि आपली राज्यव्यवस्था यामध्ये फरक काय, तर ब्रिटिश राज्यव्यवस्था ही रिपब्लिक स्वरूपाची नाही. त्याचं कारण असं की तिथं इंग्लंडचा राजा, इंग्लंडची राणी असते, जी वंश परंपरेने ते पद येत असतं. मात्र आपल्याकडे जो प्रेसिडेंट आहे, जो राष्ट्रपती आहे, हे कधीच वंश परंपरेने येत नाही, त्यासाठी निवडणूक होऊन तो राष्ट्रपती बनत असतो, त्याला आपण म्हणायचं रिपब्लिक. मराठीमध्ये त्याला शब्द आहे गणराज्य, हे लक्षात ठेवा. त्यानंतर सिक्युलर, आता सिक्युलर हा शब्द खरं तर निगेटिव्ह अर्थानं आहे. थोडक्यात काय की राज्यव्यवस्था, भारतीय राज्य चालवताना, भारतीय शासन व्यवस्था चालवताना धर्माला कोणतंही स्थान असणार नाही असा सिक्युलरचा अर्थ होतो. भारतीय म्हणण्यापेक्षा न्याय, कोणतीही शासन व्यवस्था चालवताना, म्हणजे ज्यावेळेस ख्रिश्चन पोप किंवा धर्मगुरू जे ज्यांचं अतिक्रमण होऊन ते राज्याच्या व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करायचे त्याला विरोध म्हणून हा शब्द आला, सिक्युलर हा शब्द रूढ झाला. म्हणजे धार्मिक गुरूंचं, धर्मगुरूंचं कोणताही हस्तक्षेप हा राज्यव्यवस्थेमध्ये असणार नाही, पण तो ते झालं सिक्युलर कंट्री. मात्र आपल्याकडे त्याचा पॉझिटिव्ह अर्थ घेतलेला आहे. सिक्युलर म्हणजे काय, तर राज्य कोणत्याही धर्माचं समर्थन करणार नाही. म्हणजे कोणत्याही धर्माचं प्रसार करण्यासाठी, तो आपण त्याचं कोणत्याही धर्माचं आचरण करण्यासाठी नागरिकांना बंधन नाही, नागरिकांना पूर्ण मुभा आहे, मात्र राज्य कोणत्याही धर्माला सपोर्ट करणार नाही किंवा कोणत्याही धर्माच्या प्रसारासाठी काम करणार नाही असा खरा सिक्युलरचा अर्थ होतो. आणि हा पण शब्द जो आहे, म्हणजे शब्द म्हणजे हे प्रियम्बलमध्ये आपण नंतर बघूया की नेमकं याच्याबद्दल अजून डिटेलमध्ये आपल्याला बोलता येईल अधिकपणे. त्यानंतर सिंगल सिटिझनशिप, आता सिंगल सिटिझनशिप हे जे आहे, तर अजून एक आपण मागे जे फेडरल पॉलिसीज बघितल्या, म्हणजे संघराज्य पद्धतीमध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला सिंगल सिटिझनशिप नसते तर डबल सिटिझनशिप असते. म्हणजे राज्याची सुद्धा नागरिकत्व असतं आणि केंद्राचंसुद्धा नागरिकत्व असतं. मात्र आपल्याकडे सिंगल सिटिझनशिप आहे, म्हणजे देशाचं देशस्तरावर केवळ आपण एकच नागरिकत्व स्वीकारतो. म्हणूनच आपण क्वाझी फेडरल शब्द वापरला होता, तो त्याच अनुषंगानं वापरला होता. ठीक आहे. युनिफॉर्मिटी इन बेसिक ॲडमिनिस्ट्रेशन. त्यानंतर रिव्होल्युशनरी, एक क्रांतिकारक स्वरूपाचे अनेक बाबी या राज्यघटनेमध्ये आपण समाविष्ट केल्या गेल्या. म्हणजे युनिव्हर्सल अडल्ट सफरेज असेल किंवा जे SC ST आहेत त्यांना आपण अनेक विशेष प्रयोजन राज्यघटनेमध्ये दिलं गेलं, एक प्रकारची रिव्होल्युशनरी स्टेप होती. अस्पृश्यतेला बॅन केलं. त्यानंतर लॉयर्स पॅराडाईज याला का म्हटलं गेलं, थोडंसं याला सिलेंट फीचर नाही म्हणता येणार, पण आपण त्याचा अर्थ बघूया की लॉयर्स पॅराडाईज काय. तर राज्यघटनेची जी भाषा आहे ती खूप क्लिष्ट स्वरूपाची आहे, त्यामुळे अनेकांनी त्यावरती टीका केली आणि ती सामान्य लोकांसाठी नाही तर ती केवळ वकिलांचं नंदनवन आहे
म्हणजे वकील जे आहेत त्यांच्यासाठी नंदनवन आहे अशा प्रकारची टीका केली गेली. हे सार्कॅस्टिक शब्द आहे लॉयर्स पॅराडाईज, हा शब्द लक्षात ठेवा. त्यानंतर ज्युडिशियल रिव्ह्यू अँड पार्लमेंटरी सॉव्हरनिटी हा आपण बघितलेला आहे. मित्रांनो, आज आपण सेलियंट फीचर्स बघितलेत. याच्यामध्ये प्रत्येक फीचर हे खूप डीपमध्ये जाऊन त्याच्यामध्ये एक एक तास भर लेक्चर घेता येईल असं हे फीचर आहे. मात्र एक्झामचं स्वरूप बघता आणि एकूण मार्कांचं वेटेज बघता आपण केवळ त्याचा ओव्हरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये आणि त्यावेळेस आपण भारतीय घटनेचा सरनामा किंवा प्रियॅम्बल आपण त्याचा अभ्यास करूया. धन्यवाद.